दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यांच्या आवडीची खारी शंकरपाळी, तर फराळालाच नाही पण इतर वेळी अधेमध्ये सुद्धा मुलांच्या छोट्याशा खाऊसाठी किंवा आपण चहासोबत हे तिखट किंवा खारी शंकरपाळी बनवतो। तर इथे मी थोडीशी वेगळी आणि पौष्टिक ही शंकरपाळी केलेली आहे आणि शिवाय अगदी कुरकुरीत होते, तर झटपट आणि कमी साहित्यामध्ये पाहूया रेसिपी। तर इथे मी मैदा घेतलेला आहे, साधारण 2 कप मैदा चांगला चाळून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, 1/2 टीस्पून जिरे, ओवा इथे घेतलेला आहे हा थोडासा जास्त वापरती, 1 टीस्पून हा चांगला हातावरती चोळून टाकला की याचा फ्लेवर खूप छान येतो। आता इथे मी एक वेगळा पदार्थ वापरती आहे, कसुरी मेथी, तर याने सुद्धा खूप छान चव येते, तर ही ऑप्शनल आहे। 1 चमचा वापरलेली आहे, चुरून टाकायची आहे हातावरती। आता हे आहेत 1 चमचा कांद्याचे बी, कांद्याचे बी बोलतात, कलवंजी बोलतात, तर काळे तीळसुद्धा बोलतात बरेच जण। तर हा पदार्थ खूप पौष्टिक आहे, तर थंडीमध्ये हा शक्यतो वापरतात, याऐवजी तुम्ही पांढरे तीळसुद्धा वापरू शकता। तिखट आवडत असेल तर 1 ते 2 टीस्पून लाल मिरची पावडर टाकायची आहे। आता इथे 4 टीस्पून एवढं मी कच्चंच तेल याला वापरत आहे, हा वजनी साधारण 400 ग्रॅम मैदा आहे, 2 मोठे कप घेतलेले आहे। आता हे सर्व जिन्नस मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत, ही स्टेप महत्त्वाची आहे, कारण या पद्धतीने सर्व तेल व सगळे मसाले मीठ चोळून घेतलं तर मैदा खूप छान हलका होतो। तर साधारण 1-1.5 मिनिटभर आपण चोळल्यानंतर अशा पद्धतीने मूठ वळायला सुरू होते, या स्टेपपर्यंत आपल्याला हे चोळत राहायचं आहे मैदा। आता आपण नॉर्मल पाणी वापरून याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। इथे आपण कच्चं तेल वापरले कारण की हे जास्त कुरकुरीत व्हावं यासाठी, आणि जर तुम्ही यामध्ये गरम तेलाचं मोहन टाकलं तर हे जास्त तेलकट होऊ शकतं, तर त्यासाठी अशा पद्धतीने आपण थंडच तेल वापरलेलं आहे। तर हे मैद्याचं पीठ चांगलं मळून आपलं तयार झालेलं आहे, घट्ट सर पुरीपेक्षा थोडंसं घट्ट केलं आहे। तर याला 2-3 थेंब तेल लावून व्यवस्थित एकसारखं करून घेऊया। आता याला सेट होण्यासाठी अगदी कमी वेळ, म्हणजे 10 मिनिट आपण बाजूला ठेवायचं आहे, तर 10 मिनिटामध्ये चांगला मैदा व्यवस्थित मऊ होतो। तर याला झाकून 10 मिनिट वाट बघूया। 10 मिनिट झालेले आहेत, आता आपण याला लाटायला घ्यायचं आहे। तर हा जो मैदा आहे व्यवस्थित सेट झालेला आहे, तर याला पुन्हा एकसारखं करून आपण याचे पोळीच्या आकाराएवढे 3 ते 4 गोळे समान करून घ्यायचे आहेत लाटण्यासाठी। नॉर्मल मोठ्या चपातीसारखा गोळा आपण घेतलेला आहे, तर हा खूप घट्ट आहे तुम्ही पाहू शकता। हा जर गोळा मळताना तुम्ही जर पातळ केला तर तळताना त्यामध्ये तेल राहण्याची खूप जास्त शक्यता असते, आणि तळताना ज्यावेळेस आपण कट करतो शंकरपाळ्या एकमेकांना चिटकून बसण्याची सुद्धा शक्यता असते, तर त्यासाठी आपण हे थोडंसं घट्टच मळायचं असतं। तर अशा पद्धतीने अगदी पातळसर आपण पाहू शकता याची जाडी किती आहे, तर एवढी पातळ आपण लाटलेली आहे। तर आता आपण याला कट करण्यासाठी मी करंजी कटरचा वापर करत आहे, याने याला छान याच्या कडा जे आहेत ते खूप छान दिसायला दिसतात। नॉर्मल तुम्ही सुरीने कट केलं तरी हरकत नाही, तर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळ्या कापू शकता, चौकोनी आकारमध्ये किंवा अशा कापणीप्रमाणे सुद्धा तुम्ही करू शकता। तर इथे मी कापणीचा आकार या शंकरपाळ्यांना दिलेला आहे, थोडे जास्त लांबट ठेवल्या तर त्या दिसायलासुद्धा खूप छान दिसतात। त्याचा आकार चांगला आलेला नाही, त्या साईडच्या सगळ्या शंकरपाळ्यांचे जे तुकडे आहेत ते काढलेले आहेत, पहा किती सुंदर दिसतात शंकरपाळ्या। हे पीठ मळताना जास्त पातळ जर मळलं आणि अशा पद्धतीने एकमेकांवर ठेवायला लागलं तर ते जास्त चिकटून बसू शकतात, त्यामुळे घट्ट मळा एवढी काळजी घ्या। आता एका बाजूला तेल आपण पाहूया गरम झालंय की नाही, तर व्यवस्थित आपलं गरम तेल झालेलं आहे। तर शंकरपाळ्या तळताना नेहमी मध्यम आचेवरतीच तळायच्या आहेत, तर या शंकरपाळ्या जरी चिकटलेल्या असल्या एकमेकांना टाकताना तेलामध्ये, तरी देखील अगदी 10 ते 15 सेकंदमध्ये ह्या सगळ्या तेलामध्ये एकदा टाकल्या की सुट्ट्या सुट्ट्या होतात। तर मध्यम आचेवरती आपल्याला याला सतत झारीच्या सहाय्याने उलटपलट करत दोन्ही बाजूंनी व्यवस्थित समान तळून घ्यायचं आहे। तर लक्षात राहू द्या, अशा पद्धतीने बदामी रंग येईपर्यंत आपल्याला ह्याला तळायचं आहे, यापेक्षा जास्त डार्क करायचा नाही, कारण या थंड झाल्यानंतर पुन्हा याचा कलर आहे तो डार्क होतो।
इथे पहा तुम्ही शंकरपाळ्या भरपूर चिकटलेल्या आहेत आणि मी तसंच याला तेलामध्ये सोडलेलं आहे, तर अगदी 5 ते 10 सेकंदमध्ये तुम्ही पाहू शकता व्यवस्थित या सुट्ट्या सुट्ट्या होतात तेलामध्ये सोडल्यावर. नेहमी तळताना मध्यम आचेवरती तळा, जास्त मोठ्या फ्लेमवरती तळायची नाही आणि खूप जास्त मंद आचेवरती सुद्धा तळायची नाही. ही शंकरपाळी याचे पूर्ण बुडबुडे गेले की थोडा वेळ आपण तळून याला अशा पद्धतीने बदामी रंग आला की काढून घ्यायचं आहे. तर पहा दिसायला किती छान दिसत आहे, सुंदर दिसत आहे. आणि ही शंकरपाळी 1 ते 1.5 महिना तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.